वातावरण मला काही आवडत नाही सध्याच वातावरण. काय झालंय महागाई वाढली भरपूर, लोकांचे प्रश्न एकदा आवड झाले ते लोक पोरांना नोकरी नाही तरुण पोरला म्हाताऱ्या माणसाची सोय नाही. प्रश्न लय मोठ प्रश्न आहे, एकता अवघड आहे. निस्ताप लोक बोलायचं मोठं एखादा बेबेने लोक बोलते तुम्ही काय न भेता आपला बुद्धी काही वातावरण राष्ट्रवादीच्या दिशेने पूर्ण चाललंय महाराष्ट्राचा अख्या. शरद पवार बाजूने पूर्ण वातावरण चाललंय महाराष्ट्रातलं, इथले चालले पूर्ण, इथलं पण चाललंय पूर्ण. कोणी शरद पवारच्या पाठीमागे लोक कोणाला घाबरतात म्हणजे तुमच्या लक्षात आलंच असेल तपते थोडी म्हणून आपलं तुला देते, नाहीतर पूर्ण 90% लोक पूर्ण आज तुतारीच्या भाग आहेत. ती परिस्थिती अशी कामदार का दादागिरी करत का? नाही नाही दादागिरीचा प्रश्न नाही, फक्त माणूस कसं आहे थोडं दबलं जात आवडतो बरोबर दादागिरी करत नाही काय नाही तुला दोघांपैकी एक चेहरा समोर आला लढत कशी अजित गव्हाणे चांगलं चालणार 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 पूर्ण चालणार. कारण ठाकरे पाठिंबा पूर्ण असणार कोणाला? अजित गव्हाणे. आणि तो उमेदवार माघारी घेणार कोणाला? उद्धव ठाकरेचा. आणि गव्हाण्याला पाठिंबा देणार असे का? आमचा म्हणजे माणूस चांगला माणूस एक नंबर इंजिनियर आहे माणूस हुशार आहे मग त्याच्यामुळे हुशार माणूस आहे थोडा. त्याची भाषण एक दोन झाली इथं चांगली. मग त्याने आमचा प्रश्न सोडवला कशाचा? तो लाईटचा प्रश्न होता अवघड प्रश्न, पण त्याने सोडवला आमचा इथं सगळ्या सहभागी म्हणजे आमदारांनी प्रश्न सोडवला पाहिजे गव्हाण्याने सोडवला मध्ये लाईटचा प्रश्न सोडवला. लढत कशी वाटते तुम्हाला? म्हणजे चांगली चांगली सबर होईल लढता कुठे दोन टप्प्यावर महिला असल्यामुळेच आता त्यांना थोडा धोका वाटतो असं. सारखं सारखं माणूस त्याच माणसाला मतदान देत नाही अशी एक परिस्थिती असते. विकास कामं झाले नाही त्यांच्या मार्फत त्या स्वरूपाची नाही असं तसा प्रचार चाललाय तसं नाही त्याच्या मार्गाने केली स्वतःच्या खर्चाने म्हणजे अशी कामं झाली त्याच्या माध्यमात कामं एवढी नाही. बर म्हणजे थोडं कमी पडले कमी पडले कमी पडले. आता जर आपण पाहतोय बाकीची चर्चा बाकी काय वाटतं तुम्हाला आजूबाजू मित्र परिवाराची काय पूर्णपणे आता हे मोशी चिकलं इथं आमची पाहुणे लावणी बरीच आहे त्याचं एक म्हणणं माझं कोण असते पूर्णपणे तुतारीच्या बाजूला वातावरण आहे. बरं वातावरण